बिग बॉस मराठीची सर्वत्र चर्चा सुरू आहे बिग बॉसचे यावेळीचे स्पर्धक काही युनिकच आहे यावेळी अगदी प्रत्येक दिवस खास ठरतोय राडे भांडणं तर सगळंच होत आहे मात्र बिग बॉस म्हटलं की एखादी जोडी तर जुळूनच येते अशातच एक जोडी म्हणजे निक्की आणि अरबाज निक्की आणि अरबाज यांच्यामधली जवळीक वाढत चालली आहे बिग बॉस मराठी सुरू होऊन चार दिवस झाले निक्की आणि अरबाज यांच्यामध्ये प्रेम जुळून येताना दिसत आहे छोटा पुढारी देखील निक्कीला बहिणी म्हणतोय मात्र अरबजच्या खऱ्या आयुष्याबद्दल कुणाला काहीच माहिती नाहीये याआधी अरबा स्प्रिट्स विल्ला या शो मध्ये सहभागी झाला होता स्प्रिट्स विल्ला मधून बाहेर आल्यानंतर त्यांनी त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव सर्वांना सांगितले होते आणि त्यांनी सोशल मीडियावर तशी पोस्ट देखील टाकली होती अरबजच्या गर्लफ्रेंडचे नाव आहे लिजा बिंद्रा अरबाज आणि लीजा दोघांच्याही सोशल मीडियावर नेहमीच आपल्याला रील्स आणि दोघांचे फोटो पाहायला मिळतात अरबाज जेव्हा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये गेला तेव्हा लीजाने त्याच्यासाठी ते एक पोस्ट टाकली होती आणि त्याचं अभिनंदन केलं होतं या शोसाठी त्याला चांगल्या शुभेच्छा दिल्या होत्या उत्तम खेळू नये आणि ट्रॉफी जिंकूनही असं देखील तिने लिहिलं होतं मात्र या शो मध्ये गेल्यानंतर निक्की आणि अरबाज या दोघांमध्ये चांगली जवळीक निर्माण झाली दोघांनीही प्रेमाबद्दल कबूल केलेलं नाही मात्र त्यांच्या वागण्यावरून बाकीच्या स्पर्धकांनी देखील त्यांना चिडवण्यास सुरुवात केली अरबाजने त्याच्या बिग बॉस मराठी मध्ये अजून बोललं गेलं नाहीये मात्र जेव्हापासून निक्की आणि अरबाज यांच्याबद्दल प्रेमाच्या गोष्टी सुरू झाल्या तेव्हा आणि त्यानंतर लिझा बिंद्राने अरबाजला सोशल मीडियावरून अनफॉलो केलाय अरबाज आणि निक्कीची जवळीक ही लिझाला आवडली नसावी म्हणूनच तिने अरबाजला सोशल मीडियावरून अनफॉलो केलाय आता निक्की मुळे त्याच्या खऱ्या आयुष्यातील त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर वाद होऊन त्याला विसरून अरबाज निक्कीच्या प्रेमात पडणार का हे आता आपल्याला बिग बॉसच्या या शंभर दिवसांच्या प्रवासातच समजेल प्रेक्षक तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये बिग बॉस मराठीचे डेली अपडेट जाणून घेण्यासाठी या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका